नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत मुंबई गोवा हायवेवरील जो कशेडी घाटातील बोगद्याचं काम चालू आहे ते आता कुठपर्यंत आलेलं आहे। गणपतीमध्ये गेल्या वर्षी एकेरी लेन चालू केलेली, आता यावेळी पण होळीसाठी एकेरीच लेन आपल्याला पाहायला मिळणार का? चला पाहूया बोगद्याची सद्य परिस्थिती। मेन एंट्रन्सच्या इथला जो पूल आहे त्याचं काम अजून चालू आहे, पण थोडी प्रगती आहे गेल्या वेळेपेक्षा। आता आपण जुना घाट सोडून बोगद्याच्या दिशेने जो रस्ता जातो त्या बाजूला चाललेलो आहोत। पुढे आपल्याला दिसत आहे दुसरा पूल लागतो एक, त्या ठिकाणचे काम पण बऱ्यापैकी पुढे सरकलेले दिसत आहे आपल्याला। इथून पुढे दोन्ही लेनचे काम जवळजवळ झालेले आहे। आत्ता आपण जिथून चाललो आहोत तिथे तर जे काही पांढरे पट्टे असतात रस्त्याचे ते सुद्धा झालेले आहेत, आणि हा जो पुढे एक मोठा पूल दिसतो ह्या मार्गातला तर त्याचे दोन्हीकडचेही काम कंप्लीट झालेले आहे।
आता आपण इथे दिसत आहे की बरेचसे गाड्या उभ्या आहेत, डंपर उभ्या आहेत. तर जो काही डावीकडचा बोगदा आहे, म्हणजे जो गोव्याकडे जाणारा मुंबईकडून, तर त्याच्याही त्याचे काम अजून बऱ्यापैकी बाकी आहे, ते चालू आहे. आणि हा जो समोर आता आपल्याला दिसतोय, जो गोव्याकडून मुंबईकडे येणारा, जो गणपतीच्या वेळेला पण चालू केलेला बोगदा, तर आता आपण पाहूया त्याची काय स्थिती आहे ती. तर मित्रांनो, दिसत असे आहे की गणपतीच्या वेळेला चालू केला होता, त्यावेळेला तिसरी जी लेन आहे तर त्याचं काम झालेलं नव्हतं. आणि दोन्हीकडच्या ज्या साईडच्या ज्या भिंती आहेत तर त्याही कम्प्लीट झाल्या नव्हत्या. तर आता बऱ्यापैकी बोगदा पूर्ण तयारीत दिसत आहे. आणि वरतीसुद्धा आपल्याला दिसत आहे की त्याचं जे काही रेलिंग आहे लाईटसाठीचं, ते पण कम्प्लीट झालेलं आहे. आणि म्हणजे मी आत्ता फील केलं की आतमध्ये व्हेंटिलेशन सिस्टीम खूप छान केलेली आहे, म्हणजे बाहेरचं तापमान आणि आतलं खूप चांगलं त्यांनी मॅच केलेलं आहे, हा मला अनुभव आला यावेळेला जाताना. आपण वरती पाहू शकता मोठा मोठाले फॅन लावलेले आहेत व्हेंटिलेशनसाठी. आता आपण पाहू शकता की ही खेडकडून मुंबईला जाणाऱ्या बाजूकडची दृश्य आहेत हे बोगद्याची. आणि साधारणतः मला 3 मिनिटं लागली बोगदा क्रॉस करण्यासाठी. तर आपण पाहू शकतो की नक्कीच जो कशेडी घाटाचा वेळ आहे तो खूप आपला वाचणारा आहे. आणि यावेळी पण अपेक्षा आहे की कदाचित होळीपुरताच एक लेन चालू केली जाईल असं वाटत आहे. चला आता आपण हॉटेल अनुसयापर्यंत हा पुढचा जो पॅच आहे तो कसा आहे ते पाहूया.
इथे पण दिसत आहे की एक लेन ही जवळजवळ कंप्लीट झालेली आहे. आता आपण पोचलेलो आहोत ज्या ठिकाणी कशेरी घाट संपतो आणि मेन आपला जो हायवे आहे तो इथनं कंटिन्यू होणार आहे पुढे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्यापूर्वी मी याच्यानंतर 1-2 मिनिटाचा टाईम लॅप्स व्हिडिओ हा जो कशेरी घाटाचा आहे तो टाकलेला आहे की किती धोकादायक परिस्थितीत गाड्या प्रवास करतात ह्या घाटांनी आणि ह्या बोगद्यामुळे किती वेळ वाचणार आहे, तर आपण तो नक्कीच अनुभवा. 1-2 मिनिटाचा आहे आणि आपला अभिप्राय कळवावा. धन्यवाद.